नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। 9वी 10वी आणि 12वीची जी शाळा आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते जुलैपासून सुरू होणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला एक सबस्क्राइब करून घ्या। राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला असताना आता शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे। 9वी 10वी 12वी जुलैमध्ये 6वी ते 8वीचे वर्ग हे ऑगस्टपासून तर 1 ते 5 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे। याबाबतचा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठविला आहे। शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे। या कृती आराखड्यानुसार आता 9वी 10वी आणि 12वीच्या प्रत्यक्षात शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहे। तर या वेळापत्रकानुसार 1 ते 5वीपर्यंतच्या शाळांची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे। 6वी ते 8वीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत। 10वीच्या निकालानंतर 11वीच्या प्रत्यक्ष वर्गाचा निर्णय घेतला जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयात 1 ते 2वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। आता प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे 9वी 10वी आणि 12वीचे जे शाळा आहेत त्या जुलै महिन्यापासून सुरू होणार आहेत, परंतु काही अटी आणि शर्तीनुसार ही शाळा खोलण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही अटी किंवा शर्तीनुसार तुमची शाळा सुरू होणार आहेत। जे इलाका ग्रीन झोनमध्ये असतील तिथे शाळा सुरू होणार आहेत आणि जे रेड झोनमध्ये असतील ते शाळा तिथे काही रियायत मिळणार नाही असं काही उद्धव ठाकरे यांच्या मतीनुसार होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, रुग्ण असेल तिथेच शाळा सुरू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही लक्षात घ्या की रुग्ण असेल तिथे शाळा सुरू होणार आहे। तर शाळा सुरू करण्यापूर्वी 1 महिना गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला नाही याची खात्री करून शाळा सुरू करण्यात येणार आहे। या संदर्भात मार्गदर्शन सरकारकडून घेतले जाणार आहे। सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा कशा सुरू करणार याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओतून पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।